कोई एबसेंट हुआ तो क्लास रिकॉर्डिंग भेज दो फीस कलेक्शन ऑटोमैटिक मार्केटिंग कैसे करेंगे टीचमेंट वेबसाइट बना के देगा ना टीचमेंट अब पूरे इंडिया को मैथ्स पढ़ाओ सर चाहे जैसी भी जरूरत हो टीचमेंट पे टीचिंग आसान है आज ही डाउनलोड करें टीचमेंट इंडिया का नंबर वन टीचिंग ॲप नमस्कार मित्रांनो बघा एक महत्वाची न्यूज आहे न्यूज हाच की मित्रांनो बघा एम पी सी तरी एखादा एक महत्वाचा निर्णय घेतला निर्णय हा आहे की बघा जे काही विद्यार्थी आहे जे अनाथ जे अनाथ कॅटेगरी मधून जे काय विद्यार्थी फॉर्म भरले त्यांसाठी एक महत्वाचा न्यूज आहे त्यांच्यासाठी खरं तर हा न्यूज त्यांच्यासाठीच आहे कारण की त्यांना आता त्यांच्यासाठी नाही का आयोगाने एक मोठा डिसिजन घेतला आता डिसिजन काय आपण बघूया आता बघा कोरोना महामारीमुळे का सर्वच विद्यार्थ्यांचा ते यांनीवर आला आहे आपण न्यूज बघ बघतोय आता आजची न्यूज आहे कोरोनाच्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या प्रादुर्भावामुळे कित्येक परीक्षा लांबवर पडल्या आहेत हे आपल्याला याची पूर्वकल्पना आहेच कारण की खूप वेळा झाले आता कंपनीचं जवळपास सात आठ वेळा नाही का जी परीक्षा आहे ती परीक्षा एकदम पोस्टपोन झालेली आता अडीच वर्ष होत आले त्या गोष्टीला आता म्हणजे पेपरच नाही झाला अडीच तीन वर्ष तर बघा आता पुढं काय एम पी परीक्षा उत्तीर्ण होऊन देखील नोकरी न मिळाल्याने स्वप्नील लोणकर या युवकाने आत्महत्या केल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे त्यानंतर आता एम पी एचा आठशे सतरा पदाची भरती लवकरच केली जाणार आहे आता केली जाणार आहे असा अर्थ आपण आता आता आपल्यालासुद्धा कळत नाही आणि सुद्धा कळालं नाही नेमका आता याचा नेम का अर्थ काय या आता कधी होणार त्यांनाच माहीत त्यावर आता एम पी एने मोठा निर्णय घेतला आहे ठीक आहे तर बघा राज्यसभा पूर्वपेक्षा दोन हजार वीस आणि एम पी सी गट ब दोन हजार वीस राज्यसभा पूर्वपरीक्षा दोन हजार वीसचं झालं नाही परंतु एम पी सी गट ब म्हणजे संयुक्त पूर्वपेक्षा दोन हजार वीसचा अजून काय पत्ता नाही आहे त्यासाठी नाही का या दोन पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना नाही का एम पी सीने मोठा निर्णय घेतला आहे तो निर्णय म्हणजे असा ज्या विद्यार्थीनी अनाथ प्रवर्गातून अर्ज भरला आहे बघा अशा उमेदवारांना का आता आयोगासमोर नाही का प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे करा म्हणजे त्याचा प्रमाणपत्र नाही का आयोगापुढे नाही का सादर करावा जाणार आहे आणि त्यालासुद्धा व्हॅलिडिटी दिलेली आहे तर किती दिली त्यांना म्हणजे किती दिवसाच्या आत त्यांना सादर करावं लागते ते सुद्धा दिलेले आहे आता बघूया आपण बघा इथं स्पष्टपणे मेन्शन केलेलं आहे की अशा विद्यार्थ्यांना आहे का येत्या सत्तावीस तारखेच्या आत प्रमाणपत्र साजरा करावा लागणार आहे आणि उमेदवार सादर न करू शकल्या असते पत्र ठरवले जाणार आहेत तर मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सवलतीच्या उपाय म्हणून महाराष्ट्र लोकसभाने रिसेंटली नाही का शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या प्रवागाच्या आरक्ष आरे, आरक्षणासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना का दोन पर्याय उपलब्ध करून दिले होते आत्ता रिसेंटली जर न्यूज आहे त्या उमेदवारांना का एकतर आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या प्रवागाच्या आरक्षणाचा लाभ घेता येईल किंवा खुल्या प्रवागाचा म्हणजे ओपन पर्याय निवडता येणार आहे मग हा एक छोटासा न्यूज होता बा आजच्या न्यूजमध्ये आलं आहे दरम्यान नाही का अजून एक राज्यसेवा आयोगाचे काही दिवसापूर्वी नाही का आठशे सतरा जागांची शिफारस केली होती त्यानंतर आता एम पीच्या आठशे सतराच्या पदाची भरती लवकर केली जाणार आहे आता फक्त याचा उल्लेस उल्लेखच केलेला आहे नंतर याचा असा बी उल्लेख केलेला आहे की के पंधरा हजार जागासाठी जे मेगा भरती होणार आहे ते त्याची सामान्य म्हणजे माहिती सामान्य प्रशासन विभागाने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली होती आता याला काय घोषणा द्यायला याचा याला काय अर्थच नाही आता तर कधी होईल इम्प्लिमेंटेशन कधी होईल येत हे सरकारलाच माहिती आता ठीक आहे तर मित्रांनो ही छोटीशी न्यूज होती बघा व्हिडिओ आवडला असता नक्की लाईक करा शेअर करा आणि आपली युट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केलं असता तर मित्रांनो सबस्क्राईब घ्या भेटी आपण नवीन व्हिडिओमध्ये दे, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र